पारडी पुलिस की टीम ने सीसीटीवी फुटेज में मिले सुराग के बाद गोपनीय जानकारी के आधार पर दो शातिर चोरों को गिरफ्तार किया है। उनके पास से चोरी के करीब 4,75,000 रुपयों के माल को भी जब्त किया है। साथ ही साथ चार मामलों का भी पर्दाफाश हुआ है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार 13 फरवरी 2023 की दोपहर 2 बजे के दरमियान फिरियादी देवी प्रसाद जामुन पानी उम्र 45 प्लॉट नंबर 192 मारुति सोसाइटी जयंबे नगर निवासी अपने घर को ताला लगाकर परिवार सहित किसी काम से बालाघाट गए हुए थे। उसी दौरान अज्ञात चोरों ने उनके घर में सेंधमारी कर सोने चांदी के आभूषण और नगद 20,000 सहित करीब 97,750 रुपयों का माल चोरी कर लिया था, जिसकी शिकायत उन्होंने पुलिस से की। इस मामले की जांच के दौरान ही सीसीटीवी फुटेज से मिले सुराग के बाद पुलिस दो आरोपियों अफरोज शमशाद अंसारी उम्र 20 साल जयंबे नगर भांडेवाड़ी पारडी निवासी और उसके साथी मोहम्मद फयाज एजाज अंसारी उम्र 20 साल गंगाबाग तलमलेवाड़ी पारडी निवासी को गिरफ्तार किया। पूछताछ में आरोपी ने इस चोरी की वारदात को अंजाम देने के साथ ही पारडी परिसर में धनलक्ष्मी सोसाइटी विनोबा भावे नगर निवासी फरियादी चमनलाल सुफाजी रहांगडाले के घर सहित चार अन्य जगहों पर भी सेंधमारी करने की बात कबूली। इसके बाद पुलिस ने उनकी निशानदेही पर 120 ग्राम सोने के आभूषण सहित करीब 4,75,000 रुपयों का माल भी बरामद किया। पोलीस स्टेशन पारडी नागपूर शहर हद्दीमध्ये 2023 फरवरी मार्च महिन्यामध्ये घरफोडीचे खूप गुन्हे वाढलेले होते आणि क्राईम मीटिंगमध्ये माननीय पोलीस आयुक्त सर जॉईंट सीपी मॅडम झोन 5 सर यांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत आम्हाला आदेशित केले होते। त्याप्रमाणे आम्ही स्वतः आणि डीबी पथकातील PSI दीपक इंगडे आणि NPC शैलेश NPC संदीप पोलीस शिपाई योगेश निखिल भूषण आशिष यांना आम्ही आरोपीचा शोध घेण्याकरता कामाला लावला। त्यांनी सर्व पोलीस स्टेशन पार्टी हद्दीतील CCTV तसेच गोपनीय खबरे लावून जे पोस्टे पार्टी हद्दीमध्ये अटल घरफोडे आहेत मोहम्मद फैयाज एजाज अन्सारी वय 18 वर्ष राहणार पार्टी तसेच अफरोज शमशाद अन्सारी वय 19 वर्ष भांडेवाडी राहणार भांडेवाडी पार्टी यांच्यावर अनेक घरफोडीचे गुन्हे आहेत। यांनी हे घरफोडी केल्याबाबत निष्पन्न झाले त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि सदर गुन्ह्यात सहभाग असल्याबाबत त्यांनी कबुली दिलेली आहे आणि त्यांच्या ताब्यातून आम्ही 115 ग्राम सोन्याचे दागिने त्याच्यामध्ये मंगळसूत्र आहेत चोरीस गेलेले अंगठे आहेत टॉप्स आहेत चेन आहे कानातले हे झुमके आहेत असं आम्ही 115 ग्राम मुद्देमाल जप्त केलेला आहे। हे दोन्हीचे आरोपी आहेत मोहम्मद फैयाज एजाज अन्सारी वय 18 वर्ष याच्या विरुद्ध 16 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत आणि तसेच अफरोज शमशाद अन्सारी याच्या विरुद्ध 6 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। हे दोन्ही आरोपी अट्टल घरफोडे आहेत आणि घरफोडी केल्यानंतर याची एक मोडस आहे जो मुद्देमाल किंवा पैसा आहे तो दारू पिणे नशापानी करणे आणि जुगारामध्ये पैसे लावत असतात हे दोन्ही आरोपी नाही सध्या तरी सोनाराचा सहभाग दिसून येत नाही। या कारवाई DCP श्रवण दत्त के मार्गदर्शन में मनोहर कोटनाके भारत शिंदे पुलिस उपनिरीक्षक दीपक इंगले ने की है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख BCN न्यूज नागपुर।